या लेक्चरमध्ये आपण थर्मामीटर म्हणजे काय हे थोडं थोडक्यात समजून घेणार आहोत ताप आला की आपण थर्मामीटर वापरतो आणि हा अगदी आपल्या माहितीतला शब्द आहे थर्मामीटर सो वॉट इज थर्मामीटर थर्मामीटर इज अ डिवाईस विच इज यूज टू मेजर द टेम्परेचर टेम्परेचर मेजर करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला थर्मामीटर असे म्हणतात थर्मामीटरचं वैशिष्ट्य असं आहे की टेम्परेचर मेजर करण्यासाठी टेम्परेचरनी ज्या प्रॉपर्टीज बदलतात उदाहरणार्थ टेम्परेचरनी रॉडची लेंथ बदलू शकते किंवा टेम्परेचरनी लिक्विडचं वॉल्यूम बदलू शकतं किंवा टेम्परेचरनी वायरचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स बदलू शकतो किंवा टेम्परेचरनी प्रेशर बदलू शकतं हे सर्व ज्या प्रॉपर्टीज बदलतात ह्या प्रॉपर्टीज आपण थर्मोमीटर बनवण्यासाठी वापरू शकतो तर ज्या प्रॉपर्टीज बदलतात त्या प्रॉपर्टीजला थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी असं म्हणतो आपण आणि जे स जे सबस्टन्स त्यासाठी वापरलं जातं त्याला थर्मोमेट्रिक सबस्टन्स असं म्हणतो परत एकदा सांगतो थर्मोमीटर हे टेम्परेचर मेजर करण्यासाठी असलेलं उपकरण किंवा डिवाईस आहे टू uh, मेजर द टेम्परेचर टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपल्याला विविध uh, प्रॉपर्टीज ज्या टेम्परेचरने बदलतात टेम्परेचरनुसार बदलतात अशाचा आधार घ्यावा लागतो आणि अशा प्रॉपर्टीज ज्या थर्मोमीटरमध्ये वापरले जातात त्याला थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी असं म्हणतात आणि त्यानुसारच थर्मोमीटरचे प्रकार ठरतात आणि जे जो सबस्टन्स थर्मोमीटरमध्ये वापरला जातो त्याला थर्मोमेट्रिक सबस्टन्स असं म्हणतात अशा कुठल्या थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज आहेत उदाहरणार्थ आपण गरम केल्यानंतर किंवा तापमान वाढवल्यानं वाढल्यानंतर मर्कुरीचा पारा याची लेंथ बदलते सो दॅट बिकम्स द लेंथ ऑफ दॅट मर्कुरी कॉलम चेंजेस त्याच्यामुळे ती झाली थर्मोमेट्रिक लेंथ ही झाली थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी किंवा काही थर्मोमीटरमध्ये वॉल्यूम बदलतो तर ती वॉल्यूम झाला थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी काही थर्मोमीटरमध्ये त्या जो थर्मोमीटर इलेक्ट्रिकल वायरचा बनवलेला असतो आणि त्या इलेक्ट्रिकल वायरमध्ये जो रेजिस्टन्स असतो रेजिस्टन्स म्हणजे त्याला जो अडथळा निर्माण होतो त्याला रेजिस्टन्स असं म्हणतात तर ती रेजिस्टन्स ही प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आर त्याला आपण म्हणतो तर रेजिस्टन्स बदलतो तर ते ती झाली थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी काही थर्मोमीटर म्हणजे जिथे वॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला जातो हो, तिथे प्रेशर बदलतो तर प्रेशर झाली थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी तर अशा पद्धतीने थर्मामीटर आणि थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीनुसार विविध प्रकारचे थर्मामीटर्स आपल्याला बघायला मिळतात डिफरंट काइंड्स ऑफ थर्मामीटर्स आता थर्मामीटरचे दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला विविध प्रकारचे थर्मामीटर्स मी अगोदर सांगतो तुम्हाला आणि नंतर त्याच्या दोन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स सांगतात सांगतो थर्मामीटर कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याला माहिती आहे तर एक जे फेमस थर्मामीटर आपल्याला माहिती आहे ते लिक्विड इन गॅस थर्मामीटर आहे या लिक्विड इन गॅसमध्ये लिक्विड इन ग्लासमध्ये ग्लासमध्ये म्हणजे काचेमध्ये लिक्विड असतं आपल्याला माहिती आहे की मर्क्युरी थर्मामीटर असतं तापोजण्यासाठी वापरतो आणि ह्या थर्मामीटरमध्ये एक बॉटमची रेश आणि एक वरची रेश अशी ठरलेली असते तर बॉटमची रेश ठरवण्यासाठी आपल्याला त्या तो मरकुरी किती टेम्परेचरला फ्रीज होईल म्हणजे त्याचं सॉलिडमध्ये रूपांतर होईल आणि तो किती टेम्परेचरला उकळेल त्यानुसार त्या थर्मामीटरची रेंज ठरते रेंज ठरते म्हणजे hmm. किती टेम्परेचरपर्यंत तो थर्मामीटर वापरता येईल त्याला रेंज असं म्हणतो म्हणजे बॉटम किंवा मिनिमम किती टेम्परेचर आणि हाय किंवा मॅक्झिमम किती टेम्परेचर त्या टेम्परेचरपर्यंत हा थर्मोमीटर वापरता येईल त्याला रेंज ऑफ टर्म थर्मोमीटर असं म्हणतो तर मर्कुरीसाठी ती मायनस थर्टी नाईन डिग्री सेंटीग्रेड आहे कारण मर्कुरी मायनस थर्टी नाईन डिग्री सेंटीग्रेडला फ्रीज होतो म्हणजे ब त्याचा घन सॉलिडमध्ये रूपांतर होतं आणि मर्कुरी बॉईल होतो थ्री फिफ्टी सेवन डिग्री सेंटीग्रेडला म्हणजे तो उकळतो थ्री फिफ्टी सेवन डिग्री सेंटीग्रेडला त्याचा अर्थ मर्कुरीचं थर्मोमीटर आपण जर बनवला तर त्याची रेंज ही मोठी आहे आणि जर अल्कोहोलचा थर्मोमीटर बनवला तर अल्कोहोल हा मायनस वन वन फाय डिग्री सेंटीग्रेडला फ्रीज होतो आणि तो उकळतो सेवंटी एट डिग्री सेंटीग्रेडला अशा पद्धतीने विविध प्रकारचे लिक्विड आपण ग्लासमध्ये ठेवून थर्मोमीटर बनवू शकतो आपण हे हे पण अगोदर बघितलेलं आहे की थर्मोमीटरमध्ये रजिस्टन्स बदलला टेम्परेचर बदलला की रेजिस्टन्स बदलतो तर हे जे पुस्तकामध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे त्याच्यामध्ये फार दोन गोष्टी दिलेल्या आहे एक आहे प्रॉब्लेम तो मर्क्युरीन ग्लास थर्मोमीटरचा आहे पुस्तकामध्ये दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो रजिस्टन्स थर्मोमीटरचा आहे तर मर्क्युरीन ग्लास जी आपल्याला माहिती आहे तर त्याच्यामध्ये असं दिलं आहे त्यांनी की तो थर्मोमीटर हा आईस पॉईंटला म्हणजे जेव्हा तो फ्रीज होतो त्यावेळेस पंचवीस एम एम एवढं दाखवतो लेन दाखवतो त्या मर्क्युरीची आणि जेव्हा तो उकळतो त्यावेळेस त्याचे वन एटी एम mm एम एवढे दाखवतो तर अशा थर्मामीटरचा थर्मामीटरने जेव्हा साठ एम एम लेन दाखवलेली असेल तर त्यावेळेस तो थर्मोमीटर किती टेम्परेचर दर्शवतो हो असा प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लम आहे परत एकदा सांगतो एक थर्मोमीटर आहे जो मर्क्युरीन ग्लास थर्मोमीटर आहे म्हणजे पारा, पारा, पारा है, मर्कुरी म्हणजे पारा थर्मोमीटर म्हणजे पारा आहे मर्कुरी आहे आणि तो थर्मोमीटर कॅलिब्रेट केलेला आहे म्हणजे त्याचा मिनिमम पॉईंट ठरलेला आहे आईस पॉईंटला आईस पॉईंटला म्हणजे शून्य डिग्री सेंटीग्रेडला तो दाखवतो पंचवीस एम एम लेंथ आणि तो स्टीम पॉईंटला म्हणजे शंभर डिग्रीजला शंभर डिग्रीजला तो दाखवतो साठ एकशे ऐंशी एम एम लेंथ तर प्रश्न असा विचारलेला आहे की जर तो थर्मोमीटर साठ एम एम लेन दाखवत असेल म्हणजे तो एकशे ऐंशी पण नाही आहे आणि तो पंचवीस पण नाही आहे तर तो जेव्हा साठ एम एम लेन दाखवतो तेव्हा ते टेम्परेचर किती असतं कारण एकशे ऐंशीला आपण बघितलं टेम्परेचर शंभर आहे आणि जेव्हा पंचवीस एम एम दाखवतो तेव्हा त्याचं टेम्परेचर शून्य आहे तर साठ एम एमला किती तर कसं काढणार तर साठ वजा पंचवीस आपण एकशे वजा पंचवीस इंटू शंभर इज द टेम्परेचर हे कसं येतं तर त्यासाठी तुम्हाला मी एक हे समजून सांगतो की हे समजा आपण इकडे या बाजूला घेतलं तर टी मायनस टी जो टेम्परेचर आहे तर तो टी टेम्परेचर इज इक्वल टू फॉर्म्युला असा आहे शंभरला एकशे ऐंशी तर शंभर इंटू साठ वजा पंचवीस करायचं साठ वजा पंचवीस अपॉन म्हणजे ह्या हा डिफरन्स अपॉन हा डिफरन्स एकशे ऐंशी वजा पंचवीस इंटू शंभर जर केलं तर आपल्याला जे टेम्परेचर मिळतं ते टेम्परेचर झालं त्या मर्क्युरीज टेम्परेचर तसंच रजिस्टन्स थर्मामीटरमध्ये सुद्धा आपल्याला मोठा रेंज मिळतो कारण रेजिस्टन्स थर्मामीटरमध्ये आपल्याला मायनस दोन हजारपासून तर बाराशे डिग्री सेंटीग्रेडपर्यंत टेम्परेचर मोजता येतं रेजिस्टन्स थर्मामीटरचा प्रॉब्लम असा आहे की तो बल्की आहे खूप वस्तू घन त्याला खूप मोठ जास्त जागा लागते रेजिस्टन्स थर्मामीटरला परंतु तो जास्त ॲक्युरेटली आपल्याला टेम्परेचर दर्शवतो हो तर रेजिस्टन्स थर्मोमीटरचासुद्धा एक प्रॉब्लेम दिलेला आहे तो तुम्ही बघून घ्या दोन गोष्टी आपण शिकलो थर्मोमीटर म्हणजे जो टेम्परेचर मेजर करतो त्याला थर्मोमीटर असं म्हणतात विविध प्रकारचे थर्मोमीटर आहेत त्यामध्ये आपण लिक्विड इन ग्लास थर्मोमीटर बघितला रेजिस्टन्स थर्मोमीटर बघितला आपल्याला कॉन्स्टंट वॉल्यूम थर्मोमीटर पण बघता येईल आपल्याला कॉन्स्टंट प्रेशर थर्मोमीटर पण बघता येईल असे विविध प्रकारचे थर्मोमीटर आहेत जे ज्याच्यामध्ये जी प्रॉपर्टी बदलते त्या प्रॉपर्टीला थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी असं म्हणतात तसं आपण बघितलं आणि ज्या सबस्टन्स वा जा वापरला जातो समजा गॅस वापरला असेल किंवा मरकुरी वापरले असेल तर त्या सबस्टन्सला थर्मोमेट्रिक सबस्टन्स असं म्हणतात इतके कन्सेप्ट आपण बघितलेलं आहे आणि पुस्तकामधले जे दोन प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा